येथील आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते दुरुस्ती, नूतनीकरण, डांबरीकरण, इमारतीकरण अथवा दुरुस्तीच्या नावे कोट्यवधींची बिले हे ठेकेदारांशी संगनमत करून काढली जात आहेत. आदिवासी लोकांच्या अज्ञानांचा फायदा ही अतिहुशार अधिकारी घेताना दिसून येत आहेत. भलेही ई टेंडर असो किंवा काम करणारी किंवा करून घेणारी अधिकारी मंडळी जर भ्रष्ट असेल तर असे घडणारच याची कल्पना आपण करू शकता. याचे ताजे उदाहरण पालघर मध्ये असतानाच आता कळवण येथेही त्याच घटनेची पुनरावृत्ती होतीये. कळवणचे कार्यकारी अभियंता घुले यांच्या पुढाकाराने, होय यांच्याच पुढाकाराने. हाच तो कळवण मार्केंडेय पर्वत वणी रस्ता, त्यातील घाट रस्त्याची झालेली ही दुरावस्था. हे दृश्य आहे कळवण मार्केंडेय रस्त्यातील घाटात. येथे घाट रस्ता असूनही संरक्षण कठडे कुठेही नाहीत, आहेत ते फक्त गंजलेले लोखंडी रेलिंग. आपण पाहू शकता हा सर्व घाट. हा पहा घाटातील दरीकडे कोसळलेला भाग, दरीकडे कोसळलेला भाग. हे पहा समोरून तीव्र उतार दिसत आहे. वाहन जर सरळ आले तर थेट दरीतच जाईल. पहा असा हा अत्यंत घातक भाग आहे. यामुळे गावकरी गाडी चालवताना आपला जीव मुठीत घेऊन गाडी चालवतायत. आमच्या प्रतिनिधी पूजा शिंदे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पाहूयात. आता आपण आहोत वणी कळवण या रस्त्यावर आणि वणी पासून कळवणला जाणारा हा घाट तुम्ही बघू शकता. अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम इथे झालेलं आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे सुद्धा या ठिकाणी नाहीयेत. या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता स्पीडने जर एखादं वाहन आलं तर हे वाहन अपघात होण्याचीही शक्यता इथं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी इकडे तुम्ही दरीचाही भाग बघू शकता की हा इथं भराव कोसळलेला आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हा भराव आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये कोसळण्याचीही शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याचीही शक्यता आहे. सामान्य माणसाचा जीव सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो अपघात झाल्यानंतर. हा अपघात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे असं दाखवलेलं आहे. मात्र प्रत्यक्ष इथे तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये इथे हा भराव पडलेला आहे. हा दरी साईडचा भाग असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याचीही शक्यता आहे. अपघात झाल्यानंतर एखाद्या सामान्य व्यक्तीचा जीव गेल्यानंतर सरकार जागा होणार का? त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर या झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार की सामान्य व्यक्तीचा जीव जाण्याआधीच या निकृष्ट कामाला जो व्यक्ती जबाबदार आहे, जो अधिकारी जबाबदार आहे, त्याच्यावर चौकशी लावून त्याला निलंबित केलं जाईल हाही मोठा प्रश्न आहे. सामान्य भारतीय सामान्य व्यक्तीचा जीव म्हणजे अगदी किडा मुंग्याचा जीव आहे का असाही प्रश्न इथे उपस्थित होतो. त्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला निलंबित करणे त्यावर मागणी येथील जनतेतून होत आहे. यानंतर आपण पाहू शकतो कळवण मार्केंडेय रस्त्याची दुरावस्था. या रस्त्यावरील मोऱ्यांची कामे झालेली बिले काढली आहेत, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांवरील एकही मोरीचे काम झाले नाही. ही पहा रस्त्यावरील मोरीची दुरावस्था. या ठिकाणी एकही मोरी अस्तित्वात नाही. शिल्लक आहेत ते फक्त या मोऱ्यांचे अवशेष. तिला मोरी म्हणावं की काय म्हणावं हा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला आहे. ठेकेदारांच्या संगनमताने खोटी बिले या अधिकाऱ्यांनी काढलेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे हे पहा काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता काही महिन्यातच खड्डेमय झाला आहे. अत्यंत दर्जाहीन आणि निकृष्ट काम झालेले आपण या ठिकाणी पाहू शकतो. हे पहा या रस्त्यांवरील खड्डे. हे पहा साइड
साइड पट्ट्यांचे सुद्धा काम झालेले नाहीये। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी या रस्त्याची पाहणी करत येथील नागरिकांशी संवाद साधलाय, पाहूया। नाही, आजपर्यंत कोणीच काही केलं नाही। आदिवासी भाग आहे ना आमचा, त्याच्यामुळे कोणीच काही केलं नाही आजपर्यंत, तक्रार केली नाही। लाखो रुपये खर्च दाखवलेला आहे या रस्त्याचं काम नाही नाही, रस्ता एकदम असाच आहे। तुम्ही जे बघताय ना आता रस्ता असाच रस्ता आहे, इथून कळवण पासून तर जवळजवळ कनाशी पर्यंत असाच रस्ता आहे, काय नाही, रस्त्याचं काम असंच आहे। या ठिकाणी इथं तुम्ही आता ग्रामस्थांच्या मुलाखतीतून ऐकलेलं आहे की प्रत्यक्षात इथं काम 1.5 वर्षापूर्वी झालेलं होतं, त्यानंतर या रस्त्याचं कामच झालेलं नाहीये। आपल्याला काय वाटतं या रस्त्याची काय अवस्था झालेली? रस्त्याची अवस्था फार वाईट झालेली आहे। बऱ्याच वेळा आम्ही बँडशिरा तक्रार करू तरी कोणी लक्ष देत नाही। आजूबाजूला हे तुम्हाला आता 4 वर्षाला फक्त एवढ्या फुपाड्या काढलेल्या आहेत, नाही तर सर्व पॅक झालेलं होतं रस्ता। हा रस्ता कधी झालेला आहे? हा 1992-93 मध्ये झालेला आहे। त्यानंतर या रस्त्याचं काम कधीच झालेलं नाही? नाही, झालेलंच नाही, फक्त 8 किलोमीटर झालेले फक्त रुंदी करा। आणि ह्या रस्त्याच्या साईड पट्ट्या कधी भरले? या मुरुमाने भरलेल्या आहेत, भरल्याच नाही, कधीच भरले नाही। आता आपल्या या रस्त्याच्या जी निकृष्ट अवस्था झालेली आहे, या निकृष्ट अवस्थेपासून आपल्याला काय काय त्रास होतो? त्रास इतका त्रास होतो का, गाडी चालवता येत नाही, खड्डे इतके पडलेले आहेत, त्यात तुम्ही सांगूशी वाटत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे। आपण या रस्त्याची ही दैनंदिन अवस्था झालेली आहे, त्या अवस्थेबद्दल कधी कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती का? बँडशेकडे प्रत्येक वेळाला तक्रार देऊनही काम झालेले नाही। आता फक्त सर्वे करून गेलेले आहेत, अजूनही त्याचं काम सुरू होत नाही। फक्त आमदारांनी काम इलेक्शनच्या डोळ्यापुढे समोर ठेवून फक्त बातम्या टाकल्या होत्या का, 2 कोटीचं धरलेले, 4 कोटीचं धरलेले, 8 किलोमीटर धरलेले, प्रत्यक्ष काम झालेलं नाही। अशी चौफुले बालापूर गोपाळकृष्ण असं ही चौफुले इथं इथं पिडीबेकर झाले असावी। या बाबतीत आम्ही 2-3 वेळा विचारून पाहिलं त्यांना अधिकाऱ्यांना, म्हटलं ते पिडीबेकर होतील का काही, म्हणे इथं काहीच होणार नाही, म्हणे काय तुम्ही तुम्हाला PW ला तुम्हाला द्यावं लागेल ते द्यावं लागेल। आपण येथील स्थानिक ग्रामस्थांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काका, हे जे बांधकाम झालेलं आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही, कधी झालं हे बांधकाम? हे झालेलं आहे बांधकाम अंदाजे 5 वर्षाच्या आतील आहे, आणि एकदम निकृष्ट पद्धतीने झालेलं बांधकाम आहे। म्हणजे 5 वर्षानंतर इथं कामच झालेलं नाहीये? काम काहीच झालेलं नाही 5 वर्षाच्या आत, काम झालेलं नाहीये, परंतु काम एकदम निकृष्ट पद्धतीने झालेलं आहे। हात लावताना सुद्धा माती आणि दगड याचा मोकळे मोकळे निघत आहेत। या ठिकाणी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यालयाबाबत माहिती सांगितलीत का? संबंधित कार्यालयाला सांगण्यासारखं काय नाही, हा जो रस्ता आहे हा ग्राम सडक योजनेतून झालेला असावा किंवा पंतप्रधान सडक योजनेतून झाला असावा, आणि त्या ठेकेदाराची चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांची ठेकेदाराची चौकशी करण्यात, ठेकेदाराचे आणि जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा सरकारी अधिकारी असतील त्यांची चांगल्या पद्धतीने रितसर ही तपासणी केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। कारण दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे, किती वर्षाचा आहे त्याचा बाबा, रस्त्याचा कालावधी किती वर्षाचा आहे, त्या कालावधीनुसार ठरवून त्यांच्याकडनं जे रस्त्याचं काम झालं त्यांच्याकडनं भरपाई करून घ्यायला पाहिजे। सरकारचं नुकसान होतंय, कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे वसूल करून ते सरकारच्या तिथून भरणा झाली पाहिजे। त्यांनी पैशांचा मोबदला त्यांच्या पद्धतीने घेतलेला असतो, त्याचं काम चांगल्या पद्धतीने झालेलं नाही, झालेलं असं मी रस्त्याचं डांबरीकरण पण चांगल्या पद्धतीने झालेलं, मोरीचं काम पण चांगल्या पद्धतीने झालेलं नाही, त्यांच्या दंडात्मक कारवाई होऊन त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावी। कळवणचे कार्यकारी अभियंता रवी घुले मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत। केवळ सरकारी दरबारी रस्त्यांचे टेंडर काढून रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करत कार्यकारी अभियंता रवी घुले हे आपली जबाबदारी पूर्ण करतायत का, असा प्रश्न इथे उपस्थित होतोय।